मूर्ती तयार करणारे लोक जे की मूळचे इथले रहिवासी नाही आहेत, परंतु त्यांना या लॉकडाऊनमुळे सातारा शहरामध्येच राहण्याची पाळी आलेली आहे आणि ते लोकं तिथं राहत आहेत आपल्या प्रशासनाच्या आदेशाचं पालन करून. त्यांना त्यांच्या दैनंदिन व्यवहाराकरता किंवा त्यांना त्या दैनंदिन उपजीविकेकरता काही धान्य आणि त्यांना खाण्यासाठी काही पदार्थाचं वितरण करण्यात आलं, जेणेकरून त्या लोकांना इथे कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये. सातारा जिल्ह्यामध्ये असे कोणी व्यक्ती आहेत की ज्यांना अन्नधान्याची गरज आहे, त्यांची आम्ही माहिती घेऊन त्यांची अन्नधान्याची गरज कशी पूर्ण करता येईल जेणेकरून त्यांना आपलं शहर आपला जिल्हा सोडून बाहेर जाण्याची पाळी येणार नाही याकरता माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या LCB आणि आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. थँक्यू.